कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की जय। अर्जुना, संसार वृक्ष अमर्याद, तू गुरफटलेला आहेस, पण या संसार वृक्षात नेमका तू कुठे आहे आणि कसा गुरफटलेला आहे हे तुला कळत नाही। संसारात मनुष्य गुरफटलेला असतो। भगवान म्हणतात अर्जुना, माऊली सांगते हे सज्जन श्रोते हो, आपण अटकलेलो आहोत, पण अटकले आहे असं समजत नाही, दिसत नाही। तुला असं कधी सापडणार नाही, कारण संसार वृक्ष तुला तू पाहू शकत नाहीस। संसार वृक्षाचा अवाढव्य विस्तार तुझ्या डोळ्यांनाही दिसणार नाही, मग तुला कसा तो नाहीसा करता येईल? हा संसार वृक्ष कसा नाहीसा करता येईल याचा विचार कर अर्जुना। पण तू जर मनात आणलं की भ्रममूलक संसार वृक्ष याच्यावरून मी उडी टाकून बाजूला होईल, तर ते शक्य होईल। तात्पुरता तुला संसार वृक्षाचं मूळ उच्छेदन करता येणं शक्य आहे, जर तुला कळालं। अर्जुना बघ, फक्त तुला शक्य आहे असं नाही, कोणीही माणसाला ते शक्य आहे। फक्त हा संसार वृक्ष खरा आहे का याचा भ्रम दूर करायचा आहे। सगळ्या लोकांना संसार खरा आहे असं वाटतं, पण तो त्यांचा भ्रम आहे। त्यांचा भ्रम जर दूर झाला, जेव्हा संसारामध्ये माणसाची सत्ता चालत नाही घरामध्ये, तो पराधीन होतो, तेव्हा त्याला वाटतं की हे खोटं आहे। म्हणून म्हाताऱ्या लोकांची सत्ता कायम ठेवावी, म्हणजे ते जाताना दुवा देऊन जातात। बरं, काय सत्ता ठेवायची असते, प्रत्येक गोष्ट विचारून करायची, हे करायचंय ते करायचंय ते करून आलो अमुक, एवढं सांगायचं असतं, ते काही तुमचा हिशोब तपासत नाही। म्हणजे एकदा या पत्रकार कॉलनीत मी एका माणसा साहेबाकडे गेलो होतो, ते MBBSला नोकरीला होते, त्यांचे वडील रोज मंदिरात यायचे, म्हणून दादा घरी आम्ही गेलो। आम्ही बसलो असताना त्या साहेबाचे मित्र आले, मग त्याचे वडील आणि मी आत गेलो, तर त्या मित्रांनी त्या साहेबाला असं विचारलं की खरे म्हणजे तुझे वडील तुझ्यात राहतात, मग तुम्हाला सेपरेटपणा काही नाही? त्या साहेबाने त्या लोकांना आमच्या समोर उत्तर दिलं, माझे वडील माझ्यात नाही राहत, म्हणे मी वडिलांमध्ये राहतो। म्हणे असं कसं? म्हणे मोठ्या भांड्यात लहान भांडं बसतं का लहान भांड्यात मोठं भांडं बसतं? म्हणे मोठ्या भांड्यात लहान भांड, माझे वडील मोठे आहेत म्हणून मी त्यांच्यात राहतो, वडील माझ्यात नाही राहत, जरी माझं घर असलं तरी ते त्यांचं आहे। लक्षात ठेवा, वृद्ध लोकांना फक्त आपल्याला आदर द्यायचा आहे, नम्रतेने वागायचं आहे, म्हणजे ते जाताना आशीर्वाद देऊन जात। आपण फक्त पैसे घेतो पण आशीर्वाद नाही घेत। घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण। हे अर्जुना, जर आपल्या मागे पाठीशी आशीर्वाद उभे असले त
तर काळ सुद्धा आपल्याला घाबरतो. देऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे सद्गुरू. आता हे अर्जुना, लहान मुलाला आपण बागुलाची भीती दाखवतो ना, म्हणे हो, पण तो मोठा झाला की बागुल हा कल्पनेचा आहे हे त्याला कळतं ना, म्हणे हो. तसं हा संसार भ्रमाचा आहे हे ज्ञान झाल्यावर कळून जाईल. म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सगळं ज्ञान उघड करून सांगितलंय. म्हणून लोपले ज्ञान जरी हित कोणी, अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञानी. पांडुरंगाने ज्ञानेश्वरांचा अवतार घेऊन जगापुढे ज्ञान ठेवलं. इतकं सरळ सोपं आणि साधं कोणाला ठेवता आलं नाही, व्यासांना नाही ठेवता आलं, ते ज्ञानेश्वरांनी ठेवलं. उत्तर प्रदेशचे लोकांना हिंदीमध्ये ज्ञानेश्वरी पाहिजे होती, तर आपले राष्ट्रपती होते शंकर दीनदयाळ शर्मा, त्यांनी हिंदी ज्ञानेश्वरी करून टाकली तिकडे राष्ट्रपती असताना. आपण नुसते कंडक्टर ड्रायव्हर असलो तर म्हणतो मला जमत नाही मला जमत नाही, त्यांनी राष्ट्रपती असताना. राष्ट्रपतीला काम खूप असतं, ऑफिस सुरू झालं की ऑफिस संपेपर्यंत ऑफिसमधून परत नाही येत आहे असं नाही झालं. ते राष्ट्रपती भवन आहे, ते फिरायला टांगे आहे घोडे आहे, झोपायला सुद्धा इच्छेप्रमाणे नाही. आज या रूम मध्ये तर उद्या त्या रूम मध्ये तर परवा त्या रूम मध्ये असं झोपावं लागतं. कारण आहे त्या अवस्थेत त्यांनी करून टाकली ज्ञानेश्वरी. म्हणून ते म्हणतात आकाशे ढगाच्या रूपानं गंधर्व नगरी किल्ले आपल्याला दिसतात, त्याप्रमाणे या संसारामध्ये सुद्धा हे सुख आहे ते सुख आहे ते सुख आहे असं आपल्याला दिसतं वाटत भासत पण कळत नाही. एखाद्या बाईनं जिला संतती नाही अशा बाईनं असं जर विचारलं की माझ्या घरामध्ये मुलं खूप भरले पाहिजे, तिला जर संततीच नाही तर तिच्या घरात मुलं कुठून येतील. हा तिने जर बालवाडी काढली तर काही हरकत नाही, म्हणजे तिची कल्पना कशी खोटी आहे. आकाशाला केव्हा फूल येईल का, त्याचा वास येईल का, तसा हा संसार वृक्ष केवळ भासमय आहे. ज्याला पटेल तो हा संसार वृक्ष तोडून टाकतो. कशाने? ज्ञान खडगाच्या साधनेन. या संसार रूपी वृक्षाला तोडायला आपल्याला ज्ञान रूपी खडग. प्रत्येक देवाच्या हातामध्ये खडग आहे, खडगं चक्र गदे सुचा परम. तसं आपल्या हातामध्ये ज्ञानाचं खडग पाहिजे. आता समजा कोणी एखादा जीव गेला तर जगाची रीत आहे जाणं, किती दिवस तुम्ही रडत बसणार. म्हणून आपल्याला काय सांगावं लागतं, बापू गेले पण बापूंची जी कामं आहे ती आपण करू, म्हणजे बापू आहेत असं आपल्याला कळेल. मग स्वार्थापुरता बापूची कामं करायची असं नाही. त्याग जो आहे तो महत्वाचा आहे. जोपर्यंत त्यागाच्या कल्पना आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत अर्जुना संसार वृक्ष भ्रममूलक केवळ भासमान आहे. एखाद्याचं उत्कृष्ट चित्र ताऱ्यानं एका भिंतीवर सैनिक रंगवले, सगळं सैन्य दोन्ही बाजूनं उभं केलं, या हा सैन्याच्या हातामध्ये ढाल तलवार दिली, तिकडे ढाल तलवार दिली, ते चित्र किती वेळ उभं राहिलं तर त्यांचं हातातले शस्त्र गोळा करायची काही गरज नाही. फक्त एक ओला बोळा घेतला आणि त्या भिंतीवर फिरवला की सगळे चित्र गोळा, ढालही गोळा, गोडाही गोळा, पायदळही गोळा गोळा. तसा हा संसार आहे. आपण कल्पनेने वाढवतो. आणि मग तुम्हाला एखादा वाईट अनुभव आला की कोणी कोणाचं नाही, की तुमच्या मनातून सगळे उतरून गेले की तुम्ही कोणाकडे फिरूनच पाहाल, मग बाकीचे लोक काय म्हणतात, बाबा कनी आता आउट ऑफ झाले,
त्याला माहिती असतं बरं आहे, त्याने आउट ऑफ झाले म्हणजे कटकट येत नाही आपल्या कोणाचं, दोन्ही वेळा जेवायचं मस्त फिरून यायचं मंदिर बगीचा वगैरे वगैरे आणि झोपून जायचं। म्हणजे काय झालं, संसार टळला आणि त्याच्यात लक्ष घातलं की तो मागे लटकतो। काय लटकतो? मागे लटकतो। रंगवलेल्या भिंतीवर गोळा फिरला की त्याप्रमाणे सगळं सैन्य नाश पावतो अर्जुना, त्याप्रमाणे संसार वृक्ष आवाढ विस्तार आहे, रंगविला आहे, भ्रम झाला म्हणून तो दिसतो आहे। तू भ्रम काढून टाक की वृक्ष संपला। लहानपणी कीर्तनकार एक गोष्ट सांगाय, एक भ्रम कसा होतो तर ते ग्रामीण उदाहरण आहे पण उदाहरण चांगलं आहे। पोळ्याच्या दिवशी बैल रंगवण्याकरता गेरू वापरतात घरातले मातीचे बैल, म्हणून एका मुलाला काही डोकं चाललं नाही, त्याने प्रातर्विधीच्या डब्यामध्ये गेरू कालवला आणि बैल बुडवून टाकले, ठेवून घेतले आणि तो डबा न धुता धुता तसाच ठेवून दिला। पूर्वी लोक 3-3:30 प्रातर्विधीला जायचे, आता आजोबांनी तो डबा घेतला त्याच्यात पाणी टाकलं आणि प्रातर्विधीला गेले। आजोबाच्या हाताला ते गेरू लागला, आजोबाने घरी येऊन सांगितलं की मला खूप रक्त पडलं, येताना मी तो डबा सुद्धा घरी आणला नाही, इतकं रक्त पडलं। आता रक्त पडतच नव्हतं, त्या डब्यातलं पाणी हातावर पडत होत, अंधार होत। आजोबा घरी आले, पलंगावर झोपून राहिले, पोळ्याचा दिवस, रक्त पडलं रक्त पडलं, कोणी हळवा घालतंय आम्ही। तेवढ्या वेळात नातू उठला झोपेतून सकाळच्या 7 वाजता, आजोबा माझ्या डब्यातलं गेरू कोणी फेकला। म्हणे कोणत्या डब्यातला? म्हणे प्रातर्विधीच्या डब्याला। उठले आजोबा पटकन, गेरू होता ना? म्हणे मॅम, अरे मला वाटलं म्हणे की रक्त पडलं। आजोबा उभा राहिला, काय झाला? भ्रम, भ्रम नाहीसा झाला। तसा संसार गोड गोड आहे असा भ्रम असतो, पण ज्या वेळेला चालत नाही घरात त्यावेळेला मात्र त्याला वाटतं हा खोटा आहे। बरं, आपल्याला असं वाटतं शेवटपर्यंत आपल्याला सगळ्यांनी विचारा, पोरं कधी बाहेरून आले काय आणलं कोणा ठेवू, इथपासून सुरू होऊन जाते, आणून घ्या झाला आणला झाला आणला, आपण यायला पाहत राहा, आपल्या ताटात येईल ते, पण जातात का नाही नगर, कोणी विचारत नाही, कारण हा भ्रम आहे तुम्हाला। काय आणणार आहे? खायचं खातील खातील, खायचं वय आहे कुच्चूप खातील, न देतील आपल्याला, काय बिघडत ते, पण भ्रम असे। भ्रमाच्या अनेक गोष्टी आहेत। आकाशात ढगाच्या रूपानं गंधर्व नगरी किल्ले आपल्याला दिसतात अर्जुना, हा वृक्ष भ्रममूळ आहे। स्वप्नामध्ये निर्माण झालेला प्रपंच केवळ आभास आहे, माणसाच्या लक्षात येतो विनाकारण सुख दुःख भोगावे लागतात माणसाला। अर्जुना, संसार वृक्षाचं स्वरूप हेही स्वप्नाप्रमाणे पोकळ आहे, किंवा पुढे आपण असं करू, आपलं असं होईल, आपले प्रजा तशी होईल, आपला नातो अमुक, हे स्वप्न पाहतो आपण। सगळ्यांचे स्वप्न पुरे होत नाही अर्जुना। तसं पाहिलं तर कोण पराक्रमी संसार वृक्षाची पाळेमुळे खणून काढता येतील? पण अशक्य, केवळ अशक्यच, कारण मुळच नाही आहे तर काय खणाल त्याला? तो फक्त भ्रामक आहे, मनातून काढून टाक, मनातून काढून टाक त्याला। निघाला की गेला, जोपर्यंत भ्रम आहे मी आणि माझ तोपर्यंत तो जात नाही। अर्जुना, कासाविषाच्या तुपाने एखाद्या राजाला मेजवानी दिल्यानं कधी तू ऐकली आहे का? मृगजळाच्या तळी नुसते दुरून पाहण्याची मनाची करमणूक एखाद्या वेडा पिशाला बरं वाटेल, चांगल्या माणसाला वाटेल का? नाही। अर्जुना,
हा संसार वृक्ष म्हणजे मृगजळाचा मोठा समुद्र, केवळ मायेने निर्माण केलेला आहे। मृगजळाप्रमाणे संसार केवळ मिथ्य आहे, तरीही संसार वृक्षाला अंत नाही हे म्हणणं खरं आहे। जोपर्यंत जग आहे तोपर्यंत हा संसार आहे, हा वृक्ष आहे। जोपर्यंत रात्र आहे तोपर्यंत स्वप्न आहे। रात्र संपली, उजेड झाला, आपली मिठाई उठायची वेळ झाली की स्वप्न संपलं, पुन्हा झोपले तुम्ही, स्वप्न सुरू। काही लोकांना सारखे स्वप्न पडतात, काही लोकांना पडलेले आठवतात, काही लोकांना आठवत नाही। म्हणून संसार को स्वप्नवत मानो, संसार को स्वप्नवत जानो। जोपर्यंत वारा वाहणार आहे त्या ठिकाणी माणसाला आनंद होईल, पण वारा जर प्रमाणाच्या बाहेर वाढला तर माणसाच्या शरीराला त्रास होईल। वारा जर प्रमाणात वाढला तर नदी समुद्राच्या लाटा आनंददायक वाढते, पण समुद्रामध्ये वादळ जर उठलं तर हजारो लोकांचं नुकसान होईल, हजारो लोकांचं नुकसान होईल। पण समुद्र किनाऱ्यावर चार वर्षापासून नुकसान नुकसान, सूर्य मावळला की मृगजळ संपले, सूर्य मावळला की मृगजळ राहत नाही, दिवा मालवला की दिवा लावला की प्रकाश पडतोच, पण दिवा मालवला की प्रकाश नाश पावतो। संसार वृक्ष मूळ असल्यामुळं तो मायेला अविद्येला अज्ञानाला धरून आहे, पण ज्या वेळा सत्याचं सामर्थ्य आपल्याला कळतं त्यावेळेला मात्र संसार वृक्ष हा निघून जातो। जीवाला सत्याचं ज्ञान तोपर्यंत होत नाही जोपर्यंत संसार वृक्ष खरा आहे असं तो मानतो, आणि त्याचा शेवट कोणाला सांगणार? जो संसार अस्तित्वात नाही, अनादि अनंत संसार वृक्ष नाहीच। संसार वृक्ष केवळ अज्ञानानं निर्माण झालाय। जसं एखाद्या बाईला मुलगा नाही आणि तिने सांगितलं माझ्या मुलाची कुंडली करून द्या ज्योतिषाला, तर कसं काय करेल तो? तसं आहे, कुंभारानं मातीवर विशिष्ट आकार घ्यावा आणि तजवीज करून निर्माण केलेल्या मातीच्या आकाराला घट नाव मिळाले, मातीचा आकार नाहीसा केला घट गेला की, पण माती मात्र कायम राहते। पंती केली खराब झाली की तो माती लगेच चोरून टाकतो। अर्जुना, घटाकडे या कल्पनेनं पाहिलं की घटाच्या बाबतीत जो घट अनादि घट मिथ्या आहे। कोणत्याही पर्वतापासून मृगजळाची नदी उगम पावत नाही, प्रत्येक नदीला उगवताना काय लागतो? पर्वत। पण मृगजळाच्या नदीला पर्वत लागत नाही, रस्त्याने दिसते। संसार वृक्षाच्या खोटेपणाची मिथ्य नवलाई अशी आहे। नाना रंगांनी मनाला भुलवलेलं इंद्रधनुष्य जसं केव्हाही मध्येच आकाशात दिसतं, त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला संसाराचं इंद्रधनुष्य दिसत असतं। इंद्रधनुष्य कसा? पाऊसही पडला पाहिजे आणि सूर्यही पाहिजे, तेव्हा ते सप्तरंग दिसतं, पण दिसता दिसता नाचतो। तसं अज्ञानी माणसाला चांगला आहे चांगला आहे संसार संसार असं वाटत राहतं आणि रोज त्याची फजिता होतच जाते। पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्यासाठी माकडाने पाण्यात बोट घालावे, माकडाचं प्रतिबिंब स्वतःलाच दिसतं, माकड बाजूला झालं की प्रतिबिंब गेलं, मग तो पकडायला जातो। लहान मूल सुद्धा आरशावर हात मारतो, त्याला कळत नाही आरसा आहे, आरशापासून दूध केलं की रडतो तो। अर्जुना, वर्तमान काळ म्हणून आपण काही म्हणतो, पण खरंच
कुतूहलाने पाहू लागलो होतो आपल्याला काळाच्या प्रचंड वेगाची कल्पना येईल. ग्रीष्म ऋतूत वाऱ्याची दिशा क्षणामध्ये स्थिर होत नाही कारण ती बदलत असते. त्याप्रमाणे मनुष्य संसार हा सारखा बदलत आहे. ज्याप्रमाणे आपलं शरीर बदलत जातं जसं वय होत जातं त्याप्रमाणे संसार हा खालवर होतो. पण माणसाला मात्र वय जरी झालं आता पहा ना 70 वर्षाचा माणूस सुद्धा म्हणतो मला काळे केस करायचे आहे. अरे महाराज लोकांची बात दाढी पांढरी पण मिशा काळ्या. अरे टीव्हीवर पाहतो मी मजा त्यांची आणि तो सांगतो जगन मिथ्य ब्रह्म सत्य. एक तर काढून टाक सगळे केस मस्त आपलं राहा नाही तर मग पांढरे राहू दे ना काय बिघडताय. पण तो जगाला ब्रह्मज्ञान सांगतो हल्ली हल्ली ते तुलसीदास जर वरतून पाहत असतील तर आपलं रामायण सांगणारे काय गल्ली गल्लीत आहे पण त्यांना राम कळालेला नाही. राम कळालेला नाही. संन्याशाला श्राद्धाला कधी बोलवू नये. संन्याशी श्राद्धात नको असतो पण हल्ली संन्याशी श्राद्धाचे भागवत करतोय. वृंदावन हरिद्वार मध्ये तुमचे कारोनामध्ये मेलेले लोक असतील ना त्यांच्या उद्धारा करता तो त्याचं भागवत चालू ठेवतो. तुम्ही पैसे पाठवून द्या जाय तुम्ही काम नाही. संन्याशाने श्राद्धाच्या भानगडीत पडू नये. म्हणून ते म्हणतात आत्मज्ञानाशिवाय संसार वृक्षाला तोडण्याचा तू प्रयत्न करशील तर या संसाराची एकही फांदी तुझ्या हातावरून तुटणार नाही. संसार वृक्षाच्या खालच्या वरच्या मधल्या फांद्या अनंत काळ फिरत राहतील. संसार हा वृक्ष हा मुळापासून नायसा करण्याचं एकच आहे आत्मज्ञानाचं खडग. आत्मज्ञानाची तलवार अर्जुना रात्रीच्या अंधारात आपल्याला रस्त्यात सहज पडलेली दोरी सर्प भासते त्याप्रमाणे मृगजळाची नदी कुठून वाहणार. स्वप्नात निर्माण झालेला भीतीदायक प्रसंग पाहून खरा उपाय काय अर्जुना हा संसार वृक्ष फक्त खडगानेच छेदता येतो. मग मी तुला ही जी गीता सांगतोय ही ज्ञान खडग आहे आणि वैराग्याची तीक्ष्ण धार त्याला मात्र लाव. ज्ञानाला वैराग्य लावलं पाहिजे जसं आपण वैराग्य लावतो. अर्जुना वैराग्याची धार असलेलं खडग हाती सज्ज असलं की स्वर्ग मृत्यू पाताळ सुख दुःख भोग वस्तू कुत्र्याने खाल्लेल्या अन्नाप्रमाणे समज. म्हणजे कुत्र्याने खाल्ल्यानंतर कुत्रा ओकून टाकतो तर त्याला कोणी पाहत का. तस तू भोग वस्तू समज. सोने आणि रुपे मृत्तिके समान त्याचे मनी गाण. आता संन्यासी लोक महाराज लोक भारतरत्न मिळवण्याकरता प्रयत्न करतात राष्ट्रपती. आता तुम्ही भगवंताचे झाले आता तुम्हाला एक गारगोट्यांचे रत्न कशाला पाहिजे. बर त्यांचं तर असं आहे जो आपल्याला प्रचारात मदत करेल त्याला द्यायचं. तुम्ही जर त्यांच्या उपयोगायचे नाही तर ते तुम्हाला देतील घ्यायला आणि काय करायचं आहे. तुम्ही देवरत्न सोडून पण किती सांगण्याचे प्रयत्न करतात. शरद ऋतूच्या वाऱ्यानं आकाशातील ढगांचा केर सर्वश्री उडून जातो त्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशानं अंधाराची इतश्री करावी त्याप्रमाणे संसार वृक्षाची आहे. मी ब्रह्म आहे ही कल्पना कर. सत्य ज्ञानाला अखंडपणे मिळवत राहा. पूर्ण बोधाने सत्य ज्ञानाची ज्योत अखंड राहते. पूर्ण बोध झाला पाहिजे. बोधाया रामा आत्मा या रामा निजबोधाया रामा आरती म्हणते रामाची. तू सदैव चिंतन ठेव ज्ञानाची अवलौकिक प्रभा त्या प्रभेने उजळून जाशील
ज्ञान स्वरूप होशील आणि संसार वृक्ष तुझ्या समोर वितळून जाईल. कारण तो लाकडाचा नाही रे, तो कल्पनेचा तयार झालेला आहे. अर्जुनाला भगवंताने संसार वितळण्याची विद्या शिकवली. जसं लोखंड वितळायचं आहे तर गरम भट्टीत टाकावं लागतं, सोनं गरम भट्टीत टाकावं लागतं, तसा हा संसार सोडायचा आहे तर तीव्र वैराग्य साधन करावं लागतं. वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझ वीर शंभो मज कोणता नम पार्वती पतये हर हर महादेव.